बा कुठे अजून चढपायचंय का डोक्यात चढू का अरे ती दुबापाला पाया पडते चकते चकले इंडिया चकले चकले इंडिया चकले इंडिया भारताच्या नावाने इंडिया जिंकला जितेगा भाई जितेगा हिंदुस्तान जितेगा जितेगा भाई जितेगा हिंदुस्तान जितेगा जितेगा भाई जितेगा भारत जितेगा हाय फॅमिली एक मिनट हारेगा भाई हारेगा 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 हाय फॅमिली सगळे तयार आहेत फायनल साठी आणि टॉस तयार झालेला आहे टॉस उडवत आहेत बाकी आपण नंतर बोलू रोहितने टॉस उडवलेला आहे आणि टॉस कोणी जिंकलेला आहे बघूया आपण आणि ऑस्ट्रेलिया टॉस जिंकलेला आहे पहिली वाईट खबर आणि इथे बघा उनी कलर करायला घेतलंय सगळ्यांना तिरंगा लावतोय गालावरती आज ओवी आहे पेंटर पहिली फिल्डिंग घेतलंय नवलेश इंडियासाठी कठीण होऊ शकते कारण या ग्राउंडवर पहिली बॅटिंग करणारा फक्त एकदाच जिंकलाय वर्ल्ड कपमध्ये आणि दुसऱ्यांदा करणारा तीनदा जिंकलाय तर मंडळी आमचे सगळे स्टाफला सुट्टी दिली आहे जे लांबचे आहेत आणि फक्त सुनील नवलेश लोकल आहे तिकडले ते आहे तिथे आणि आज आम्ही फुल धमाल करणार आहेत फ्रीज भरलेला आहे सामानाने आणि खाण्यापिण्याच्या भरपूर वस्तू आणून ठेवल्या आहेत मॅच बघताना फुल एन्जॉय करणार आम्ही पण एक वाईट न्यूज आहे का ऑस्ट्रेलिया टॉस जिंकलाय पण कोई बात नाही इंडिया की पहिली बॅटिंग आहे भाई लोक इंडिया की पहिली बॅटिंग फुल फुल सेलिब्रेट करूया जीतेगा भाई जीतेगा आणि आणि कदाचित रिझल्ट जो पण आला असेल तुम्हाला कळला असेलच हा व्हिडिओ बघेपर्यंत आम्ही गेस करतो इंडिया जिंकेल बाकी जे होईल ते 8 तासानंतर कळेलच आपल्याला तर बघूया दिल दिल में है हिंदुस्तान जोरदार चालू आहे इथे दाखव सुनील ऑरेंज कलर लावलेला आहे तुम्ही चालले यस यस बाय शेठ बाय 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 आज चकुली पहिल्यांदा क्रिकेटची मॅच बघणार आहे माहितीये तिला मग कला फुकर पडू अरे करा करा पटापट कलर करा ए नवलेश आजीला आजीला पण आणि एअर शो चालू आहे होई तो एअर शो बघ समुद्र आहे समुद्र मंडळी आणि आम्हाला माहिती नाही आहे कोण जिंकलंय जे पण रिझल्ट लागला असेल आम्ही तर पकडून चाललोय की भारतच जिंकणार निळा समुद्र एक आहे आपल्या इथे अरेबियन समुद्र अरबी समुद्र आणि हा एक आहे अहमदाबादला समुद्र रंजिता एअर शो बघ अरे वा अरे वा सपोर्ट इंडिया हिरवा कलर कुठे हिरवा लावलाच नाही बाकी यायचा बाकी सुकू द्या आणि आमची चकोली पण आलेली आहे चकुलीचा पहिला वर्ल्ड कप पहिली वर्ल्ड कप ची मॅच डायरेक्ट फायनल ये बाबू तुला मी शिकून टाकेन सगळं ये या माझा शो नव्हतो या बघ दीदी बघ काय करते बघ दीदी काय करणार नवलेश मामाच्या गाल बघ बाकी अधिनायक जय भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा विंध हिमाचल यमुना गंगा उच्चल तरंगा द्रव शुभ नामे जागे शमागे गाए तब जय गाता जनगण मंगल गायक जय है भारत भाग्य विधाता जय है जय है जय है जय 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 है
पुढच्या वर्षी 2020 वर्ल्ड कप आहे तोपर्यंत तयार होऊन जाईल शकून. भारत भारत आपला रोहित आपला रोहित. आणि बघा इथे आहे समुद्र, निळ्या कलरचा समुद्र. 1,30,000 लोक आहेत उपस्थित. 1,30,000 आणि 2.5 करोड लोक बघतायत लाईव्ह. आपण पण आहे, एक टीव्ही आपला पण चालू आहे. आणि आपले ओपनर आलेले दोघं रोहित आणि शुभमन. आणि टीम तयार आहे आपली पहिल्या बॉल साठी. एक्साइटेड फ्रेंड्स. आणि पहिला बॉल, हाऊ इज द जोश. रोहित खेळतो ना तेव्हा भीती वाटते. माझा आणला. माझा आणलास तू? धर खोल. इंडियासाठी ब्ल्यू कलरचा ग्लासला भरू दे पूर्ण. पहिला चौका. आता इथं तिला माझा देत जाऊया म्हणजे स्कोर मार. माझा पॉवर हे रोहितला पॉवर येते तिच्या पिढ्याने. ये दर्द काय खतम नाही होता बे. वायफाय का दर्द ऐक ना. आणि 4.2 करोड 4,20,00,000 लोक लाईव्ह बघतायत. शुभमन गिल वाचलेले आहे. आउट झाला असते बघ. बॉल कीपर तक पहुंचा या नहीं ये देखना होगा. बाहरी किनारा लगा और नहीं कीपर से बहुत दूर और फर्स्ट स्लिप बहुत पीछे. आणि मॅच बघता बघता जरा काहीतरी झालं पाहिजे. भरपूर सामान आणलंय आम्ही नवलेश. काय रे फुल सोय केलाय ना. फुल सोय. आणि पहिला आयटम आम्ही करतोय चिकन पॉपकॉर्न. चिकन पॉपकॉर्न. चिकन पॉपकॉर्न. तेल गरम झालेलं आहे नवलेश. दाखव हात दाखव तुझा. टाकायचं खोल पॅकेट खोल. बघू कसे असतात. प्रतिकने केले होते त्या दिवशी. टाक बरं थोडे थोडे नीट हातात घे. हे काम कर. ह्याच्यात ठेव. ह्याच्यात ठेव ना. हा ह्याच्यात टाक. टाकतो नाही बघतो तेल गरम झालं की नाही एवढं टाकून बघतो. तसं नाही ते. अरे ते फ्रोझन आहे ना त्याच्यात पाणी आहे. टाक अजून नवलेश. पाच सेकंदात कसं होईल. ग्लास गॅस स्लो कर. गॅस स्लो कर. गॅस स्लो कर. तापलाय तेल. पहिला तुलाच खायला लागेल. काय बरं टेस्ट करून बघ पहिला. मी बनवतोय ना टेस्ट कर. नाही ना बरं टेस्ट करून बघा. इतक्या लगेच नाही होत प्रतीक्षे. तू खाऊन तर बघ. अर्धा अर्धा घरा खाऊन बघा जरा. आतमध्ये तेल पण नाही गेलं सर. कच्चा आहे ना. शेफ नवीन आहे. नवीन शेफ आहे. पॉवर ऑफ वडा पाव. महाराष्ट्राची शान. तुला कळते का सिक्स म्हणजे काय रणजित. मला माहिती लोकांमध्ये गेला का सिक्स. बॉन्डेचा कप पार गेला का चार. तू सांगितलं कॅप्टनने चक्का मारा. चार
समझ में नहीं आया हमको, फिर भी नाच रहे। आणि पहिली विकेट गेलेली आहे, सगळे टेंशन मध्ये, पण विराट कोहली आलेला आहे। विराट आहे किंग कोहली, सेमी फायनल में शतक, शुभमन आउट झालेला आहे, की जगह बाय बाय। सचार रन बनाए शुभमन ने 30 पे एक भारत। आणि मंडळी एक विकेट गेलेला आहे, कल्याणी जेवायला बसले आणि आम्ही मॅच बघतोय, टेंशन मध्ये बघतोय। विकेट कोणाचा गेला आपला? हो आपला, बघ समजेल तुला, आज मॅच बघ तू। आणि सोनू इथे थोडस खाते। कल्याणी गुड, मॅच वाली कुठे गेली? झोपली, ड्रेस घालून झोपलेली मॅचचा। एक विकेट गेला ना, टेंशन आलं तिला। तर लाईव्ह बघा किती माणसं आहेत, 5 करोड 20 लाख लोक बघतायत मॅच आपल्या सोबत। 2003 ची बॅच आहे, बघितली होती। चला चला, ए स्नॅक्स आलेला आहे, हो कोल्ड ड्रिंक पण आहे जोडीला। चलो एन्जॉय एन्जॉय। आणि हे आहे चिकन पॉपकॉर्न। कल्याणी टेस्टला घे, दिलं का तुला? थम्सअप कोण पिणार? हात वरती करा। नवले सुनील थम्सअप, आई तू थम्सअप पिणार? थोडस एवढा नको नको। रंजिता कल्याणी तुला सर्दी होईल, तू नकोस। चला एन्जॉय करा कॅप्टन। आणि आपला कॅप्टन कोहली मारतोय दोघं हो दे ना। दरवेळी तुम्ही खातात, मी शेवटी खातो। आज मी पण तुमच्या सोबत खाणार आहे। एन्जॉय करा, भरपूर काय काय आहे अजून येणार बाकी। आई कसा आहे पॉपकॉर्न? मस्त मस्त, ऑल गुड। भारताच्या नावाने इंडिया जिंकला। कल्याणी तू लकी आहेस, तिकडे जेवत बस। आज संध्याकाळपर्यंत जेवत इकडेच बसतो, तू आज हलायचा नाही इकडनं, इथेच थांब। आम्ही लकी माणसं शोधतोय, मला 24 सापडली आम्हाला, आता तू आहे। तर मंडळी परिस्थिती खूप वाईट आहे, 3 विकेट डाऊन झालेले आहेत। कोहली आणि राहुल खेळतोय, आता काय होईल? सगळे आम्ही टेन्शनमध्ये आहेत, जोश थोडा कमी झाला आहे। तर आता जोश वाढवण्यासाठी पुढचा आयटम आणावा लागेल, थोडस पोटात गेला की जोश येईल। काय झालंय? तर आपण बघूया आता पुढचा आयटम काय तयार होतो आपल्या किचन मध्ये। चला किचन मध्ये जाऊया। आता आपण भेल बनवायचे, भेलचं सामान द्या मला काढून। कांदा पाहिजे, लिंबू पाहिजे, टोमॅटो पाहिजे। टोमॅटो पाहिजे, हो मग टोमॅटो शिवाय काय भेल नाही। हे पिकलाय की काय? भेल बनवण्यासाठी बघा साहित्य आणलं आपण। भेळ आहे, डाळ आहे, शेंगदाणा, सेव, पुरी, आंबा आणि टोमॅटो, कांदा, लिंबू। बस का थांब, बघते बरोबर चांगले आहे का जरा टेस्ट करून पाहिले। चांगले म्हणजे चांगले असणार ना? खराब होत मिळणार का ना? अच्छा होत मिळणार। शेंगदाणा टेस्ट करून बघ पहिले, टाक पहिले। शेंगदाणे असे टाकायला पाहिजे होते फोडून, जरा कसं लगावते असे असे करून। कसं आहे ते? हां कांदा पाहिजे नाही पाहिजे तुला? मला कांदा नकोय, मी कांदा आणि टोमॅटो वेगळाच होते। आणि बघा इथे मॅच चालू आहे, आणि ओवी आजीला काय शिकवते का? आई काय शिकवते? आता बघा आमच्या नाश्त्यासाठी थोडासा उपाय केलाय, म्हणजे अच्छा भेळ आहे, कांदा कांदा वाला नाहीये जो अलग से लागला, टोमॅटो, लिंबू लिंबू आणि कैरी कैरी पण आहे। हे कल्याणी आणि ताईला बोलव जरा,
काय टाकून देऊयचं का? बस बस तिला बस झाली, सुकी वेळ पाहिजे तिला फक्त. मी जरा खाली बसली ना. लिंबू का काय? अरे वाऱ्यावर उठलं तर तुझे हातात पकडायला बरं पडते ना. लिंबू पीते कैरी आहे कैरी. सुनो कशी वाटते मॅच? मॅच कशी वाटते ग? काय नाही करत पण आवडत. काय नाही करत मला पण तेच आहे. काय नाही समजत, फक्त चेंडू खेळतात ते बघते. तुम्ही भेळ आणली आणि आऊट झाला. नाही रे कोणी गेलं? कोहली गेला. भेळ आणली आणि कोहली गेला, कोणी बात नाही. तरी पण इंडिया जिंकेल. इंडिया जिंकणार. ये कल्याणी ये, तू लक्की आहेस. तू बस आता नाही विकेट झाला. टोमॅटो कोणाचा? सुनीलचा. हा सुनील आणि कांदा 36 काकडा आहे. आणि चहा पण आलेला आहे मंडळी. हे बघा ही माझी प्लेट आहे. मी पण कांदा नाही घेतला, टोमॅटो आणि कैरी तुमच्यासाठी. तुम्हाला काय हवंय कांदा वगैरे ते टाकून घ्या. आणि मंडळी सगळे भेळ एन्जॉय करतोय आणि आज किचनची धुरा पूर्ण सांभाळली आमच्या नवलेश आणि सुनीलने. थँक्यू नवलेश. नवलेश बोला इंटरवल इंटरवलचं पूर्ण मी सांभाळतो. तुम्ही फक्त मॅच बघा, एन्जॉय करा आज. चलो व्हेरी गुड. थँक्यू. थँक्यू नवलेश. वेलकम वेलकम. माझा आमच्या मॅडमचा नवलेशा आमच्या गोराचा गोराचा. कशी भेळ आहे? टेस्टला कशी आहे? आवडले? कोण जिंकणार तुम्हाला काय वाटते? कोण जिंकणार? ताई तुम्हाला काय वाटते? भारताबरोबर कुठली टीम खेळते? चकले इंडिया. चक दे इंडिया. दुःखी चेहरे दिसत आहेत सगळे. 9 विकेट गेलेले आहेत मंडळी आणि लास्ट विकेट आहे. कदाचित इंडिया मॅच हरली असेल जिंकली असेल आम्हाला माहिती नाही, पण बघा चेहरे कसे बघा सगळ्यांचे दुःखी आहेत. खूप कमी स्कोअर आहे, 227 9 विकेट गेले आहेत. आणि जस्ट प्रतीक घरी आला आहे. प्रतीक बोलतो टेन्शन घेऊ नका, मी काहीतरी असं बनवतो की तुम्ही खुश होऊन जातील. बघूया आता काय बनवणार आणि काय खुश होतो आम्ही. लागो 5-10 मॅच जिंकले आणि 11 मॅचला ही हालत आहे. आणि शेट पण आले आमचे आज लवकर. प्रतीक मार्केटमध्ये हाल काय? दुकानं बंद आहेत का चालू आहेत? बंद आहेत ना. मॅचसाठी सगळे एक्सायटेड आहे. दुकानं पण बंद आहेत मार्केटमधली. पण जे आज झालंय ते 5.5 करोड लोक बघतायत. आणि 5.5 करोड लोक लाईव्ह आहेत आता आमच्या सोबत हॉटस्टारवर. आम्ही सुद्धा एक आहोत त्याच्यामधले. आणि काय माहित आता काय होते बघूया. कोई बात नाही, जिते तो जे जिते नाही तो हारे तो हारे. आणि मी पहिला माझ्या आयुष्यातला वर्ल्ड कप बघितला होता 1999 तेव्हा इंडिया बाहेर झाली होती. 2003 बाहेर झाली, 7 बाहेर झाली, 11 जिंकली, 15 बाहेर झाली, 2019 बाहेर झाली, 23 आता काय होते बघूया. नवलेशला पूर्ण आशा आहे की भारतात जिंकणार आणि बॉलर आपले काहीतरी करून दाखवणार. चलो तो नवलेश के नाम आज कॉमेंटेटर पण फार आम्हाला साथ देत आहेत, धीर देत आहेत. पिच मुश्किल आहे बल्लेबाजी केले, पण त्यांनाही मनातून माहिती आहे की रन खूप कमी आहेत. बघूया सेट काय बनवतो आता. किचनमध्ये जाऊन बघूया. तेल टाकलं आपलं, आता फ्राईज तळू. आणि ऑल आउट नाही झाली. ऑल आउट नाही झाली. 240 कोणाकोणाला वाटते भारत अजून जिंकेल? विश्वास आपला. गुड गुड. आपल्या देशावर आपला विश्वास. विश्वास पूरा है विश्वास. अब होंगे कामयाब आज के दिन. यस 70 मध्ये फ्राय केलेले ते परत टाकतो आता. मस्त गोल्डन ब्राऊन करतो.
बघते आता कधी आमचे शेट फ्रीज प्राइस घेऊन येतात. त्याची छकुली पण आलेली आहे. ओ सेट छकुली पण वाढवते या. आणि शेड आलेत म्हणजे मॅच इंडिया जिंकेल असं वाटते मला. कसं आहे प्रतीक? माझ्या आता चांगली असं. वा मेन कसं सिक्रेट मसाले मिळत असतात ना. हे घ्या काय सगळ्यांनी बघूया. वाटतो बाकी होता तोंडा जोंडा जात घाल पाया पडते. दीदीला काय झालं एवढं असं एवढी पावलं पुढे पुढे चालवते. 6 महिने नाही झाले प्रतीक. प्राइस एक नंबर मस्त. अजून आपल्याला रिझल्ट माहिती नाहीये. काय होईल ते होऊ दे. आपण आपली खाऊन घेऊया. मी खाल्लं तर छकुली सर्दी होणार नाही ना. तू खाली तर होईल. कल्याणी खाली तर नाही होणार. कल्याणी अजून किती महिने कंट्रोल? थोडे दिवस कंट्रोल. कंट्रोल इज जरुरी. चोकोबार खा और इंडिया को जिताओ. आहे ना विश्वास इंडियावर? जिकेल ना. गुड. अमूल आईस्क्रीम खाता है इंडिया. आणि मंडळी गोड खातोय आम्ही. आणि आता तुम्हाला मी भेटेन डायरेक्ट मॅच संपताना. आता मध्ये अजिबात कॅमेरा चालू नाही करणार. जिंको किंवा हरो जे होईल ते आता एंडिंगला जाऊन आपण कॅमेरा चालू करूया. ओके पुन्हा एकदा भारत माता की. जिंकणार कोण? भारत हिंदुस्थान इंडिया. चला भेटूया 4 तासानंतर तुम्हाला लगेच 1 सेकंदात. तर मंडळी जे नाही व्हायला पाहिजे होतं तेच झालं. फायनली भारताचा संघ खूप मोठ्या फरकाने हरलेला आहे. म्हणजे असं वाटलंच नाही की ही 30 टीम आहे जी गेला 1 महिना झाला किंवा 1.5 महिना झाला खेळत होती वर्ल्ड कप मध्ये. एक तर्फी मॅच झाली. धमाल केली पहिल्या इनिंग मध्ये आणि दुसऱ्या इनिंग मध्ये ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलिया खेळली आहे असं वाटलंच नाही की ही इंडियाची टीम खेळते. असं वाटलं कुठली दुसरीच टीम खेळते. ज्या बॉलरनी अजूनपर्यंत हार मानली नव्हती ते बॉलर पण हरले आपले आज. आणि हे सेम झालं होतं 2003 साली जेव्हा सौरव गांगुली कॅप्टन होता तेव्हा पण बॉलरनीच मॅच जिंकवल्या होत्या आणि फायनलला बॉलरनीच मॅच हरवली होती. आणि आजही तेच झालं. सगळ्या मॅचला बॉलर चालले पण फायनलला बॉलर काही चालले नाही. तर हारजीत तर होतच असते आणि संघर्षातून माणूस पुढे जातो. आम्ही पण संघर्ष केलेले आहेत सगळ्यांनी. तुम्ही केले असतील. 2023 वर्ल्ड कप अशा प्रकारे संपलेला आहे. 10 मॅच जिंकल्यावर 11वी मॅच इंडिया हरलेली आहे आणि फायनली विमान जमिनीवर आलेला आहे. आता नाही तर पुढच्या वर्षी परत वर्ल्ड कप आहे 2024 मध्ये तेव्हा नक्की जिंकू. पुढच्या वर्षी जिंकू त्याच्यात काय. क्रिकेट आहे खेळ आहे. खेळामध्ये हारजीत होत राहते. आपण विसरून जाऊया. आपल्या टीमनी 10 सामने चांगले खेळले त्यांचं आपण कौतुक करूया. एका सामन्यात वाईट खेळल्याने कुठली टीम वाईट बनत नाही. आज 20 नोव्हेंबरला तुम्ही व्हिडिओ बघताय आणि उद्या आहे 21 नोव्हेंबर. तर उद्या आहे आमच्या लग्नाचा 12वा वाढदिवस. 12 वर्ष मी सहन केलं. मी केलं. एक मिनिट. मी केलं. ठीक आहे. काय तू केलं? खरं सगळ्यांनी सहन केलं. ह्याच्यामुळे तर मंडळी आहे उद्या आमची अॅनिव्हर्सरी आणि काहीतरी छोटं मोठं सेलिब्रेशन तर आम्ही करणार आहोत. तुम्हाला बघायला पण मिळेलच. माझं गिफ्ट फायनल झालेलं आहे. रणजितानी मला बर्थडेला पण गिफ्ट नाही दिलं आणि अॅनिव्हर्सरी नाही दिलं. तर तर काहीतरी चांगलं गिफ्ट मिळेल अशी अपेक्षा करतो रंजिताकडून मी. आय होप काहीतरी खास देईल ती मला. तर भेटूया उद्या सकाळी 9 वाजता. टिल देन बाय बाय. बाय. गुड नाईट.